शिंदे सरकार ने करोड़ो रुपये खर्च करून शासन आपल्या दारी कार्यक्रम चालू केला, पण या कार्यक्रमाचा ग्रामीण भागातील लोकांना अत्यंत वाईट अनुभव आला। शिंदे गटाच्या नेत्यांनी सगळं फुकट देणार आहे असं सांगून गाड्या भरून लोक आणली, पण सभा संपल्यावर त्या लोकांना पायी चालत घरी पाठवलं। यामध्ये ज्येष्ठ नागरिक सुद्धा होते। या ज्येष्ठ नागरिकांना जेवण नाही, पाणी नाही, गुडघे दुखत होते, तरी घरी चालत पाठवलं। शिंदे सरकारने आपल्याला फसवलं अशी भावना लोकांनी व्यक्त केली। शासन आपल्या दारीच्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं? काही वाटत नाही आम्हाला। म्हणजे यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं? काही दिलं नाही। आणि खोटं खोटं आणि कस काय आले होते तुमच्यापर्यंत? मीटिंग शासन आपल्या दारी म्हणजे यांनी शेतकऱ्यांसाठी योजना आणली म्हणे, शेतकऱ्यांसाठी आपल्या दारी आले होते असं यांचं म्हणणं आहे। काय वाटतं तुम्हाला? हे सर्व कोण आहे त्यांचे म्हणजे पैसे देऊन बोलवले लोकांना त्यांनी पैसे देऊ चालेल। आपलं नाव आपण कुठलं आहे? मंगरूळ अमळनेर। चालेल, धन्यवाद आपला। चालेल चालेल। म्हणजे कुठले तुम्ही? मंगरूळ अमळनेर। आणि तुम्हाला यांनी कसं आमंत्रण कसं दिलं होतं? यांनी गावना पुढारी लिहू ना गाडी म्हणे एसटी मोफत म्हणे चला भाऊ बरोबर येत होतो येऊ आम्ही। नाही मग यांनी एवढ्या दुरून तुम्हाला पाय पाय पाठवलं? अजून त्यातून पाय पाय उडून ना मग। अरे बापरे मग त्यान बहीण का मंगरूळ वरतून तुम्ही आलेले? मग तुमचं जेवण म्हणजे पूर्ण जेवण पण नाही मिळालं? जेवण काय ना करेल काय जेवण दिलं होतं? काही नाही हो, खिचडी आणि पाणी ना बाटली आहे। खिचडी फक्त? एवढा मूल्यवान शेतकरी म्हणतात की बो शेतकरी आमचा राजा आहे, मतदार राजा आहे, आणि शेतकऱ्याला एवढी घाण शेतकरी काही नाही। आणि तुम्हाला लाभ काय दिला त्यांनी? आणि शासन आपल्या दारी म्हणताय ते, तर शासन म्हणजे नेमकं तर तुम्हाला तर त्यांनी त्यांच्या दारी बोलवलं असं आश्वासन दिलं त्यांनी, आम्ही तुम्हाला एवढं देऊ। काय देऊ असं? काय देऊ असं? ते निवळापूरचं सांगतात। निवळापूरचं दादा ते तर आता त्या बाया म्हणत होत्या आम्हाला 500,000 रुपये 1,000 रुपये पर्यंत देणार होते म्हणे। 1 रुपया नाही हो दादा, म्हणजे 1 रुपया भी नाही काही नाही काही नाही। तुम्ही काय आले मग? तुम्हाला कसं काय वाटलं असं की बाबा तुम्ही यायला पाहिजे? या गावना पुढारी लिहणार ना हो पुढारी गावगावना आता मुख्य तुम्ही मुख्य मला घ्या तुम्ही चला जे लागेल ते आम्ही पण तुमची घाण झाली पाय वगैरे आम्ही आम्हाला बघून कसं तरी वाटतंय तुमच्याकडे गुडघ चाल देत नाही आम्ही बहीण मी इथला दूर त्यांनी लांब तुम्ही तांगा ताना ताना तुम्ही झाला इथला दूर कठीण काम आहे। काय वाटतं या शासनाच्या धोरणाविषयी आणि या सरकारबद्दल काय वाटतं? काही नाही। म्हणजे यांनी काय असं चुकीचं केलं का बरोबर केलं यांनी? चुकीचं केलं आणि यांनी करायला पाहिजे होतं हे की नको करायला पाहिजे होतं? म्हणजे चुकीचं आहे यांचा का मार्ग? म्हणजे तुम्ही पहा शासन एकीकडे म्हणतं की आपल्याला आपल्याकडे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी याच्याकडे आपल्याकडे तरतूद नाहीये आणि आता हिच्यामध्ये हजारो कोटी रुपये खर्च झाले यांचे आणि मग कुठे गेला हा पैसा? कुठून आला हा पैसा? कठीण काम आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा।